सुजोय चेहरा, त्यावरचे सात्विक भाव आणि दमदार अभिनयाच्या जोरावर सीमा देव यांनी मराठी हिंदी चित्रपटसृष्टी दीर्घकाळ गाजवली. सीमाताई म्हणजे त्यांच्या घरातलं शेंडेफळ. तीन बहिणी आणि एका भावाच्या पाठी सीमाताईंचा जन्म 27 मार्च 1942 रोजी झाला. त्यांचं माहेरचं नाव होतं नलिनी सराफ. लहानपण त्यांचं गिरगावात गेलं. सीमाताईंचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीला होते. अवघ्या 10x14 आकाराच्या खोलीत हे सराफ कुटुंब राहत असे. त्या काळात सीमाताईंच्या आईंनी त्यांना नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला लावलं होतं. अवघ्या 9व्या वर्षी त्यांनी राम नावाच्या एका बॅलेमध्ये सीतेचं काम केलं होतं. या काळात त्यांना एका बॅलेत काम करण्यासाठी एका शोचे 20 रुपये मिळत असत. सीमाताईंच्या महिन्याभराच्या 80-100 रुपयांच्या कमाईवर त्यांचं घर चालत असे. काही वर्षांनी त्यांना अयोध्यापती हा चित्रपट मिळाला. या चित्रपटात सीमाताईंनी लक्ष्मणाची पत्नी म्हणजेच उर्मिला ही भूमिका साकारली होती. या कामाचे त्यांना त्या काळात 500 रुपये मिळाले होते. तो काळ होता 1957. यानंतर सीमाताईंना अंमलदार नावाचं नाटक मिळालं. पुढे फिल्मिस्तानची निर्मिती असलेल्या आलिया भोगासी चित्रपटानं सीमाताईंना मोठं यश मिळवून दिलं. तिथून मग त्यांची मुख्य नायिका म्हणून गौडदौड सुरू झाली. फिल्मिस्तानबरोबर सीमाताईंनी 3 चित्रपट केले. त्यानंतर लगेचच सीमाताई आणि प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचं प्रेम जमलं. त्यानंतर तब्बल 7 वर्षांनी म्हणजेच 1 जुलै 1963 रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले. हा विवाह सोहळा कोल्हापूरच्या राजाराम चित्रपटगृहामध्ये झाला होता. सीमाताईंचं सीमा हे नामकरण करण्यामागेही एक विलक्षण किस्सा आहे. एका ज्योतिषानं सीमाताईंच्या आईला हिचं नाव स या अद्याक्षरावरून ठेवा असं सांगितलं होतं. त्याचवेळी सीमा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता म्हणून सीमाताईंना सीमा हे नाव मिळालं. राजाभाऊ परांजपे या गुरूंकडून सीमाताईंना खूप काही शिकायला मिळालं. सीमाताईंनी आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत सुमारे 100 हून अधिक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. सुवासिनी, जगाच्या पाठीवर, पडछाया, अन्नपूर्णा, मोलकरीण, हा माझा मार्ग एकला, वरदक्षिणा, रंगल्या रात्री अशा, प्रपंच हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. सीमाताईंनी आनंद, कोरा कागज, मर्द, रूपकिराणी चोरो का राजा, गुरु, पापकी दुनिया, संसार अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. 1985 ते 1990 या काळात त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्या काळातील आघाडीच्या सर्व हिंदी नायकांबरोबर त्यांनी काम केलं होतं. गेली काही वर्ष सीमाताई अल्झायमर या आजाराने ग्रासलेल्या होत्या. त्यांच्या मागे पुत्र अजिंक्य, अभिनय आणि नातवंडे असा परिवार आहे. सीमाताईंना तारांगण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.